पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाच्या निधीतून पैठण शहरात मुख्य ठिकाणी 10 हायमास्टच्या दिव्याची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शहर उजळले. पैठण येथे पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्च करत शहरात मुख्य ठिकाणी 10 हायमास्टच्या दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील कमानी शेजारी असलेल्या जिजाऊ चौकात प्राधिकरणाच्या निधीमधून 7 लाख रुपये किमतीच्या भव्य हायमास्ट दिव्याची उभारणी करण्यात आली. यावेळी या दिव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक नाथशेठ पोरवाल आणि राजमुद्राचे सचिव सचिन उंडाळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी पैठण नगर परिषदेचे गटनेते तुषार पाटील, स्वच्छता सभापती बादशाह परळकर, नगरसेवक भूषण कावसनकर, कृष्णा मापारी, रवी गरड आदींची उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण. या ठिकाणी प्राधिकरणातून माननीय आमदार भमरेसाहेब साहेब यांच्या माध्यमातून आपेगाव पर्यटन जीवन विकास प्राधिकरण या योजनेअंतर्गत पैठण शहरामध्ये 10 हायमॉस या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहे आणि हे 10 च्या 10 हायमॉस या ठिकाणी आज बसवून पूर्ण झालेले आहे. आज नारळ फोडून सर्व ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून या ठिकाणी सर्व हायमॉस चालू करून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मी पैठण शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व वार्डातील सर्व जनतेच्या वतीने मी माननीय आमदार भुमरे साहेबांची या ठिकाणी शतशः आभार मानतो.